नमस्कार। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का, राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला असून भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जात आहे। दरम्यान भाजपच्या ज्योती पाटील या तन्वी फाउंडेशनच्या माध्यमातून दिवा शहरात महिलांसाठी काम करत आहेत। दिग्गज महिला नेत्याचा चेहरा म्हणून ज्योती पाटील यांची ओळख आहे। दरम्यान पाटील यांनी महिलांच्या प्रश्नावर कायम आवाज उठवला आहे, मात्र पाटील यांच्या रूपाने आता एक आक्रमक महिला चेहरा ठाकरे गटाला मिळाल्यानं ठाणे शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। एवढंच नाही तर यावेळी ज्योती पाटील यांच्यासह भाजपच्या ठाण्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानं भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे। दरम्यान पक्षातील अंतर्गत मतभेदामुळे ज्योती पाटील यांनी भाजपला रामराम ठोकल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळी ते म्हणाले, पालघर भागाकडे माझ्याकडून दुर्लक्ष झालं आहे, हे मोठ्या मनाने मी मान्य करतो। संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना पालघरकडे माझे येणं थोडं कमी झालं आहे। लोकसभेची पोटनिवडणूक आपण लढलो होतो, त्यानंतरची लोकसभा निवडणूक आपण जिंकलो, येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीतही आपल्याला भगवा कायम फडकवत ठेवायचा आहे। मी लवकरच पालघरचा दौरा करणार आहे। ते एवढंच नाही तर जनतेला काय पाहिजे हे कार्यकर्त्यांना कळत नसेल तर जनतेचा आवाज त्यांच्या कानापर्यंत कसा पोहोचवायचा हे शिवसेनेला माहिती आहे। आता सध्या देशात जे गोंधळाचं वातावरण तयार झालं आहे त्यावर मी जाहीर सभेत बोलणार आहे। मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही तर प्रवृत्तीच्या विरोधात आहे, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। एवढंच नाही तर आपल्याला जी हुकुमशाही दिसत आहे ती आताच तोडून मोडून काढली नाही तर यापुढे ती आपल्याला डोकं वर काढू देणार नाही। सर्वसामान्य माणसाला कोणाची तरी गुलामी करावी लागेल, जनतेने कुणाचे तरी गुलाम व्हावं हे मी खपून घेणार नाही। मी तुम्हाला कोणालाही गुलाम होऊ देणार नाही। एवढंच नाही तर पालघरमध्ये जाहीर सभेसाठी वेळ आणि ठिकाण ठरवा, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे।